पुणे में ड्रग्स के मामले लगातार सामने आ रहे हैं। जब ललित पाटिल मामला ताजा था तब एक होटल के रेस्टोरेंट में ड्रग्स बेचे जाने का वीडियो सामने आया है। सरकार को वहां ध्यान देना चाहिए। एक दो अधिकारी को सस्पेंड करने से काम नहीं चलेगा। जो भी अधिकारी इसमें दोषी है उसके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। ऐसी मांग करते हुए अनिल देशमुख द्वारा पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधते हुए कहा कि मौजूदा सरकार सिर्फ 3 महीनों के लिए है, बाद में हमारी सरकार आएगी। सर्व महाराष्ट्र माहित है कि पुण्यामध्ये वारंवार ड्रग्सच्या घटना घडत आहेत। काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग त्या पुण्यामध्ये सापडलेत। आता सुद्धा अनेक हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाने फक्त एक दोन अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही। याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्यानिमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे। याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं। आणि अशा प्रकारच्या ड्रग्सच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे। कारण की तरुण मुलं कॉलेजमधले मुलं अशा पद्धतीनं खुल्यामपणे जर ड्रग मिळत असेल तो व्यसनाधीन होतात, त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। रनच्या घटना होत आहे। नागपूरमध्ये जी रामझुला येथे दोन तरुण त्या हिट अँड रन केसमध्ये मारले गेलेत, त्याच्यामधली जी गाडी चालवत होती रितिका मालू 130 दिवस झालेत, 130 दिवसापासनं अजूनसुद्धा नागपूर येथील पुलिस तिचा पत्ता लावू शकली नाही। त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी तिला नागपूरमधून बाहेर पळू दिलं, महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का, अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत। कारण की 130 दिवस झाल्यावरसुद्धा रितिका मालू हिला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही, ती सापडली नाही, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत। यामध्ये मधल्या काळामध्ये तर फुटपाथवर गाडी चढून 9 लोकांचा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। पोट्टेवारची केस आपल्याला माहीत आहे। पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना काही झाल्यात। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हिट अँड रनच्या घटनासुद्धा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याकडेसुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे। ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात वाढवले पाहिजे। आज जवळजवळ 60% पोलीस निरीक्षकाची पदं महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत। त्याच्यामुळे जी भरती आहे पोलिसांची भरती, ती पोलिसांच्या भरतीची प्रक्रियासुद्धा जलद गतीने केली पाहिजे। त्यांना ट्रेनिंग देऊन लवकरात लवकर त्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभा राहिल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने मदत होईल। या दृष्टीनं सुद्धा शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे।